आता बातमी सगळ्या मुलांच्या आईबाबांसाठी. त्यांच्यासाठी एक नवीन शाळा सुरू झाली आहे, कारण आता खरंच आईबाबांची पण शाळा घ्यावी अशी वेळ आली आहे. पाहूया एक रिपोर्ट. आई वडिलांना पुन्हा शाळेत पाठवण्याची ही तयारी दादरच्या बालमोहन शाळेतली. निमित्त होतं आजीची डायरी आणि आईबाबांची शाळा या दोन नव्या पुस्तकांच्या प्रकाशनाचं. ज्येष्ठ लेखिका आणि माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी ही पुस्तकं लिहिली आहेत. विशेष म्हणजे या पुस्तकांचं प्रकाशन पालक आणि मुलांच्या हस्ते करण्यात आलं. एकीकडे जग जवळ येत आहे, संवादासाठीची दळणवळणाची साधनं वाढत आहेत, पण अभाव आहे तो संवादाचा. अशा वेळी कुटुंब एकत्र आणि सशक्त ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, त्यासाठीच हा पुस्तकाचा प्रपंच. सुदृढ कुटुंब ही आपल्या भारताची खरी शक्ती आहे. तर ते कुटुंब पुन्हा एकत्र आणायचं आणि मुलांची जी जडणघडण आहे ती काही शाळेत होते आणि काही घरात होते, त्या दोन्ही घटकांना एकत्र आणायचं, ज्यामुळे ही सुजाण नागरिक होतील. रोजच्या धकाधकीत मुलांसाठी कमी वेळ मिळतो, अशा वेळी घरात आजी आजोबा असणंही तेवढंच महत्वाचं आहे. या पुस्तकांचा संस्कारांसाठी फायदा होणार असल्याचा विश्वास पालकांना आहे. आई वडिलांची सोबत आणि आजी आजोबांची सोबत आजच्या काळात असायलाच हवी, ते संस्कार मिळायलाच पाहिजेत मुलांना आणि मुलांचा लळा तेवढा राहायलाच पाहिजे, त्यामुळे अशा पुस्तकांची गरज आहे. ह्या पुस्तकांमार्फत जे मार्गदर्शन मिळालं आहे की आपण मोबाईल, आत्ताचा जे काळ बदलतो आहे आणि लॅपटॉप वगैरे ह्याच्यामध्ये स्वतःला आपण बिझी करून घेतो आणि मुलांच्या जडणघडणीकडे आपलं दुर्लक्ष होतं, ते दुर्लक्ष कसं टाळता येईल आणि त्यातून आपल्या मुलांकडे जास्त कसं लक्ष द्यायल ह्या पद्धतीचे पुस्तकाची, म्हणून ह्या पुस्तकांची जास्त गरज आहे. सोशल मीडियाचा अतिरेक, मोबाईल आणि एकूणच विविध आकर्षणांमुळे कुटुंबाची बिघडत चाललेली रंगसंगती सुधारायला हवी, तरच उद्याचे जबाबदार आणि संवेदनशील नागरिक घडतील आणि त्यासाठीच ही आई बाबांची शाळा आणि आजीची डायरी वाचायला हवं. प्रशांत सोनार, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.